धनुष्यबाण रामाचा हेमंत अप्पा कामाचा अब की बार मोदी सरकार नाशिक में हेमंत गोडसे खासदार अशा घोषणा देत नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली. गंगाघाटावर आयोजित करण्यात आलेल्या या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार अशा दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून देशाच्या आर्थिक विकासासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता देऊन सर्वसामान्यांचा विकास करून घ्यायचा असल्यास मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची सर्व क्षेत्रातील वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी येत्या 20 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून हेमंत गोडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा निर्धार यावेळी सर्वांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही या प्रचार सभेला संबोधित करताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून आणावे असं आवाहन केलं. आणि म्हणून या अपप्रचाराला बळी न पडता आपण सगळ्यांनी NDA चे आमचे उमेदवार या नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे उभे आहेत आणि दिंडोरीतून भारती पवार उभे आहेत. हेमंत गोडसे गेल्या अनेक 10 वर्षामध्ये माझ्याकडे कमीत कमी 100 वेळा आले आहेत आणि ते सगळेही आपल्या या मतदारसंघाची कामं घेऊन आलेली आहे. 100 वेळा आले आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो, का हे इलेक्शन झाल्यावर ते माझ्याकडे एकदाही येणार नाही, कारण त्यांनी सगळे सांगितलेली कामं मी पूर्ण करून टाकली. म्हणजे अगदी ड्रायपोर्टचं काम असेल, मुंबईतल्या आणि अपघाताचे जे माझ्याजवळ लिस्ट खूप मोठी आहे, मी त्यांच्याजवळ घेऊन देणार आहे, ते त्यांच्या वेबसाईटवरून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे पोचवतील. एकही काम ठेवलं नाही. मी CRFमध्ये एवढी कामं मंजूर केली त्याची लिस्ट खूप मोठी आहे. आणि म्हणून अतिशय तळमळीनी नाशिकच्या विकासाकरता त्यांनी गेल्या आपल्या टर्ममध्ये काम केलेलं आहे. आणि आपण काळजी करू नका, एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे, एकीकडे माझं इंजिन आहे, आम्ही दोन्ही डबल इंजिन लावू, तिसरं महाराष्ट्राचं इंजिन आहे, इलेक्ट्रिकची लाईन आहे. कसाराचा घाट जरी असला तरी बुलेट ट्रेनच्या स्पीडनी यांची गाडी धावल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला देतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हेमंत गोडसे यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे आणि भारती पवार यांचं कमळाचं फूल आहे, या दोन्ही ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य बदलवण्याकरता, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता, भारताला विश्वगुरू बनवण्याकरता, जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरता आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDAला आमच्या पक्षाला आशीर्वाद द्या, हेमंतजींना आणि भारतीतांना विजयी करा अशी विनंती करतो. आणि माझं भाषण संपवतो. पाऊस आला नाही याबद्दल पावसाचेही आभार मानतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला केंद्रीय मंत्री भागवत कराड, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, देवेनी फरांदे, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उमेश आवणकर, दिशा न्यूज, नाशिक.